औरंगाबाद शहरातील जालना रोडलगत असलेल्या पगारिया ऑटोसमोर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ऑटो रिक्षा सर्व्हिसिंग करण्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याचं सांगितलं जात आहे. या हाणामारी आणि शिवीगाळमुळे या परिसरात काही काळ दहशत पसरली होती. दोन गटांमध्ये लाथाबुक्क्यासोबत काठीनं मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चार जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सुट्टीचा आनंद घेऊन घरी परतणाऱ्या कुटुंबांच्या कारचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना पुणे सातारा महामार्गावर शिवरे इथे घडली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. ही कार दोन पुलाच्या मधील भागातून खाली पडली. संरक्षक कठडे नसल्यानं ही दुर्घटना घडली. औरंगाबाद बऱ्हाणपूर रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराच्या गिट्टी निर्मिती केंद्रावर विनापरवाना वीज जोडणी करताना खासगी ठेकेदार कर्मचारी विजेचा धक्का लागून गंभीररित्या भाजल्याची घटना मुक्ताई नगर इथे घडली आहे. विजेच्या धक्क्यानं भाजल्या गेलेल्या कर्मचाऱ्याचं नाव सचिन ज्ञानेश्वर कोळी असं आहे. त्याला दोराच्या सहाय्यानं खांबावरून खाली उतरवण्यात आलं. नंतर मुक्ताई नगर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला जळगावला हलवण्यात आलंय. रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील वावरले गावच्या हद्दीतील रस्त्यालगत मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत गुरं चोरणाऱ्या टोळीकडून तीन बैल आणि एका गर्भधारण झालेल्या गायीची हत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्राणीमित्र आणि गावकरी आक्रमक झालेत. या चोरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होती आहे. परभणीत लाच स्वीकारताना एपीआय एसीबीच्या जाळ्यात अडकलाय. शेतातील अंजनाची झाडं का तोडली म्हणून शेतकऱ्याकडे 7,000 लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आलाय. हनुमंत पांचाळ असं लाचखोर सहाय्यक पोलिसाचं नाव आहे.